नमस्कार, आपण पाहताय कोकणचं अग्रगण्य चॅनल कोकण नाव। मी निलेश जोशी, मी कोरोना योद्धा या कोकण नावच्या उपक्रमांतर्गत आपण आज एका कोरोना योद्ध्याला भेटणार आहोत। आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब। धीरज परब, आपलं या मी कोरोना योद्धा उपक्रमामध्ये स्वागत। नमस्कार। या सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे, बावीस मार्च पासून आपल्याकडे लॉकडाऊन सुरू झालं। मार्च गेला, एप्रिल, मे, जून, जुलै, जवळजवळ 4-4.5 महिने झालेले आहेत आणि समोर गणेशोत्सव सुद्धा आहे। त्यात एकंदरीत कोरोना काळ जेव्हा सुरू झाला त्यावेळी मनसेच्या वतीनं म्हणा किंवा धीरज परब यांनी स्वतः वैयक्तिकरित्या म्हणा, अनेक जणांना, अनेक कुटुंबांना, अनेक जनसामान्यांना आधार दिला, एक कोरोना योद्धा म्हणून तुम्ही पुढे आलात। कसा काळ होता हा, म्हणजे अजून तो काळ सुरूच आहे, सुरुवातीचा टप्पा कसा होता आणि तुम्ही कशा प्रकारे लोकांना मदत केली? एक दिवसासाठी चालू झालेलं लॉकडाऊन आता 4 महिने आपण ते सर्व अनुभवतो आहोत आणि सोसतो आहोत। सुरुवातीच्या काळामध्ये अचानकपणे लॉकडाऊन झाल्यामुळे बऱ्याचशा मजुरांच्या गरसोई होत्या, बाहेर गावावरून आपल्याकडे येण्याच्या विषयी लोकांच्या मनामध्ये समस्या होत्या, इथल्या लोकांना बाहेरगावी जाण्याविषयी लोकांच्या मनामध्ये समस्या होत्या आणि अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे मजूर किंवा ज्यांची हातावरती पोटं आहेत अशा लोकांची मोठी गरसोय होती। त्या दरम्याने आम्ही पण त्या सर्व प्रक्रियेमध्ये उतरलो, ती समस्या जाणून घेऊन प्रशासनाच्या हाताला हात लावून आम्ही त्या ठिकाणी मजुरांसाठी अन्नधान्याची मदत असेल, प्रशासकीय सर्व कर्मचाऱ्यांसाठी मास्कची गरज असेल, या सर्व गोष्टींना आम्ही सहकार्य करत होतो। अचानकपणे लॉकडाऊन झाल्यामुळे झालं असं की ज्या काही कोरोना अँटी कोरोनासाठी लागणारे जे काही आपल्या सामुग्री आहे त्या पण येण्यासाठी थोडी अडचण होती, कारण अचानक झालेल्या या गोष्टींमुळे आता सॅनिटायझर असतील, मास्क असतील, फेस शिल्ड असतील आणि त्या संदर्भातले इतर गोष्टी असतील तर त्या थोड्याशा बाहेर गावावरून आपल्या ठिकाणी येण्यासाठी सगळं ट्रान्सपोर्ट बंद असल्यामुळे थोड्या अडचणी होत्या। परंतु आमच्या मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी, खास करून सुमन तारी, आमचे माथाडी कामगार संघटनेचं काम करतात मुंबई येथे, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधल्यानंतर त्यांनी एक गाडी भरून सामान आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, मग त्याच्यासाठी फेस शिल्ड असतील, मास्क असतील आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सिंधुदुर्गामध्ये सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत ते सर्व पोहोचवलं। कारण ज्या काही सॅनिटायझर, मास्क ह्या गोष्टी आपल्या मार्केटमध्ये तर अवेलेबल नव्हत्या, उपलब्धही नव्हत्या, त्या मुंबईसारख्या ठिकाणावरून त्यांनी आम्हाला लगेच उपलब्ध करून दिल्या। का या म्हणून मी म्हणेन की खऱ्या अर्थाने जे आमचे सुमन तारी साहेब आहेत त्यांनाच आम्ही कोरोना योद्धा आमच्या टीममध्ये आम्ही त्यांना म्हणतो, कारण त्यांनी या प्रसंगाची जाण ठेवून सिंधुदुर्गवासियांसाठी त्यांनी ती मदत लगेच पोहोचवली या ठिकाणी। नक्कीच धीरजजी, हे झालं मनसे पक्षातर्फे किंवा सुमन तारी यांचे खरोखरच आभार मानले पाहिजेत की त्यांनी वेळीच धाव घेतली आपल्या जिल्ह्यातल्या कामगारांसाठी किंवा इथल्या जनसामान्यांसाठी। अनेक वेळा तुम्ही धावून जात होता, काही ठिकाणी मजूर होते ते चालत जात होते ठिकठिकाणी, आपल्या घरी चालत निघाले होते, पण त्या त्यावेळी तुम्ही इथले त्यावेळी ते तहसीलदार असतील, नाचणकर साहेब वगैरे, तर त्यांच्यासोबत तुम्ही होता, कसा होता तो अनुभव? मजूर टोटली म्हणजे ह्या सर्व प्रक्रियेमध्ये भयभीत झालेले होते आणि मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी जाण्यासाठी ते प्रयत्न करत होते। काही ठिकाणी मजूर पायी रस्त्याने चालले होते, काही ठिकाणी त्यांनी गाड्या करून जाण्यासाठी प्रयत्न केला, परंतु त्यांना त्या ठिकाणी गायडन्स करून, त्यांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांना निवारा शेल्टरमध्ये आम्ही त्याची व्यवस्था करून, आता ती व्यवस्था केल्यानंतर जेवणाची, त्यांच्या खाण्यापिण्याची गरसोय होत होती, याचं आम्ही गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या डंपर संघटनेच्या वतीने आम्ही सर्वप्रथम महसूल विभागाला आम्ही जवळजवळ 1000 किलो तांदुळाची मदत केली आणि त्या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची आम्ही प्रशासनाबरोबर काम केलं। अनेक वेळा अनेक ठिकाणी मजुरांना स्थानिक लोकांनी सांगितल्यानंतर त्यांना पटत होतं, एखादा अधिकारी त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी कुठली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ती गोष्ट पटत नव्हती, म्हणून प्रशासनाची माणसं सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बोलवत होती, तुम्ही जरा तुमच्या मेहनत पद्धतीने सांगा, आणि आम्ही पण त्या ठिकाणी मजुरांची समजूत काढली की बाबा नाही, हे सुधरेल, आजचं उद्या होईल, प्रशासन तुमची जाण्याची घरी जाण्याची व्यवस्था करेल, अशा पद्धतीने झालं। आणि नंतर त्या ट्रेन वगैरे, श्रमिक ट्रेन किंवा इतर व्यवस्थेच्या माध्यमातून बेळगावमधले मजूर असतील, बाहेरगावामधील मजूर असतील, त्यांची जाण्याची व्यवस्था हळूहळू प्रशासनाने मग केली। नक्कीच धीरजजी, मला सांगा की आता 4 महिने होत आलेले आहेत,
सिंधुदुर्गामध्ये इतर जिल्ह्यांचा जर विचार केला तर आता जवळजवळ 25 रुग्ण फक्त सक्रिय आहेत. अनेक रुग्ण आपले बरे झालेले आहेत. 262-60 रुग्ण आतापर्यंत आपल्याकडे झालेले आहेत. तसं इतर जिल्ह्यांची तुलना करता आपल्याकडे प्रमाण कमी आहे. लिमिटेड जे रिसोर्सेस आहेत आपल्यामध्ये आपल्याकडे, त्याद्वारे या सगळ्या रुग्णांना उपचार करण्याचे काम सुरू आहे. जास्त करून आपल्याकडे सापडले ते चाकरमानी सापडले, लोकल माणसं त्यांच्यामुळे बाधित झाल्याचं प्रमाण आपल्याकडे आढळून येतं. अशा काळात आता उद्या गणेशोत्सव आहे आणि या गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी येणार की नाही, चाकरमान्यांना यायला मिळणार की नाही, सरपंच संघटनाने जर इशाराच दिलेला आहे की ते 14 दिवस क्वारंटाईन नाही केलं तर आपण राजीनामे देणार वगैरे, तर या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं की प्रशासनाने काय भूमिका घ्यावी? या सर्व कोरोनाच्या कालावधीमध्ये खर तर पोलीस यंत्रणा, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आणि जिल्ह्याची महसूल यंत्रणा आणि त्या सर्वांचे वरिष्ठ अधिकारी यांचा आपण यांना आपण खऱ्या अर्थाने श्रेय दिलं पाहिजे. कारण या सिच्युएशनमध्ये तुटपुंज्या सर्व सामुग्रीमध्ये त्यांनी बऱ्यापैकी ह्या सर्व गोष्टी फेस केल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टींवरती कंट्रोल केला आहे. रुग्णांवरती असेल, त्याच्या प्रादुर्भावाविषयी असेल आणि त्याच्या अवेअरनेसविषयी असतील, आरोग्य खात्याने तर त्यामध्ये बऱ्यापैकी त्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे. खऱ्या अर्थाने हे सर्व जर पेशंट आज कमी होत आहेत, त्याच्यावर कंट्रोल राहतो, तर हे श्रेय ह्या 3 डिपार्टमेंटचं आहे. आणि त्याचबरोबर इतर सामाजिक संस्था असतील, राजकीय पदाधिकारी असतील, त्यांनी पण त्यांना एकजुटीने या सर्व आलेल्या संकटाला त्यांनी तोंड दिलेलं आहे. गणेशोत्सव आता येतोय, गणेशोत्सव त्या संदर्भात प्रशासन, गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा नेते मंडळी मंत्री महोदयांनी त्यामध्ये राजकारण करू नये. WHOचे जे काही टर्म्स कंडिशन असतील किंवा आपले इंडियन हेल्थ कौन्सिलचे जे काही टर्म्स कंडिशन असतील त्याच्याविषयी अभ्यास करून त्याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शनच घेऊन त्याविषयी निर्णय घ्यावा. आज सरपंच संघटना सांगते की 14 दिवसाचं क्वारंटाईन केलं पाहिजे, परंतु जर हेल्थ ऑर्गनायझेशन कुठले तरी टेस्ट करून किंवा इतर गोष्टींमधून त्याच्यातून समजा रिलीफ मिळत असेल चाकरमान्यांना यायला, तर ती गोष्ट करायला हरकत नाही. परंतु कुठल्याही राजकीय व्यक्तींच्या स्टेटमेंटपेक्षा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा आपलं इंडियन मेडिकल कौन्सिल जे काही नियमावली देते आहे त्या नियमावलीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जिल्हाधिकारी मॅडमनी त्याविषयी कारवाई करावी आणि तशा सूचना आपल्या चाकरमान्यांना पूर्वकल्पना देऊन दिल्या तर त्यांना पण त्या ठिकाणी येताना त्या सर्व गोष्टी फॉलो करून मदत होईल आणि आपण गणेशोत्सवाचा कालावधी जो आहे तो विनियोजनपणे पूर्ण करू शकू. नक्कीच ह्या कोरोनाचं राजकारण न करता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO म्हणा किंवा इंडियन मेडिकल कौन्सिल म्हणा, तर यांच्या गाईडलाईन्स जर आपण फॉलो केलं तर निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. चाकरमानी बरेच येणार आहेत, आपले ग्रामस्थ सुद्धा त्यांच्याशी एकत्रपणे हा गणेशोत्सव साजरा करणार आहे. काय सांगाल येणाऱ्या चाकरमान्यांना, काय संदेश द्या? चाकरमान्यांना एवढाच संदेश देऊ इच्छितो की इथल्या लोकांना तुम्ही सहकार्य करा. गणेशोत्सव कालावधीमध्ये हा कोरोना आपला महामारी आलेली आहे, तर जे काही शासन तुम्हाला गाईडलाईन्स देईल त्याचं तंतोतंत पालन करा, जेणेकरून गावातील आमच्या इथले स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईचे चाकरमाने यांच्यात वाद होणार नाही. कारण भविष्यात अशा घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मुंबईवरून येणारे चाकरमाने थोडंसं इथल्या लोकांना त्या नियम फॉलो करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये वादावादी होण्याची शक्यता आहे. तर चाकरमान्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही शासन जे तुम्हाला नियम घालून देईल त्याचं तुम्ही तंतोतंत पालन करा आणि तुम्ही तुमचा गणेशोत्सव विनम्रपणे पार करा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्याच्या विषयी या कोरोनाच्या संदर्भातले पेशंट असतील किंवा आम्ही पदाधिकारी आज संपूर्ण स्तरावरती काम करत असताना आमच्या आरोग्याविषयीची माहिती किंवा त्याच्याविषयीची संपूर्ण रिपोर्टिंग माननीय आमचे पक्षाचे नेते अमित ठाकरे साहेब हे फोनद्वारे माझ्याशी सतत संपर्कात आहेत. इथे किती रुग्ण वाढलेत, शासन त्या संदर्भात प्रिकॉशनसाठी काय करत आहे, आपले पदाधिकारी कुठल्या पद्धतीने काम करत आहेत याची माहिती फोनद्वारे मी सन्माननीय अमितजी ठाकरे साहेबांना देत असतो आणि त्यांचे पण काही गायडन्स मी घेत असतो. नक्कीच, तर हे होते मनसेचे जिल्हाध्यक्ष, एक समाजसेवक म्हणा, कोणाच्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे धीरज परब. कोरोनाच्या काळामध्ये राजकारण न करता ज्या काही गाईडलाईन्स वर्ल्ड WHOने किंवा इंडियन मेडिकल कौन्सिलने दिलेल्या आहेत त्या फॉलो करा असा संदेश त्यांनी दिला आहे. आणि त्याचबरोबर चाकरमान्यांनी
वाद विवाद न करता किंवा ग्रामस्थांनी त्यांच्यासोबत वाद विवाद न करता निर्विघ्नपणे हा गणेशोत्सव साजरा करा असं आवाहन देखील त्यांनी केलेले आहे। आता आपण या ठिकाणी इथेच थांबतोय। धीरश परब, तुम्ही आमच्याशी बोललात, त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत। आपण पाहत राहा कोकण सागर अग्रगण्य चॅनल, कोकण नाव। नमस्कार।